नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दुय्यम सामाजिक समूहाचा नेमका अर्थ काय आहे आणि दुय्यम सामाजिक समूहाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत याविषयीचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, गेल्या दोन व्हिडिओंच्या माध्यमातून आपण प्राथमिक सामाजिक समूह म्हणजे काय आणि प्राथमिक समूहाची नेमकी वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत याविषयी माहिती पाहिली होती आणि मग आज आपण दुय्यम सामाजिक समूहाचा अर्थ आणि दुय्यम सामाजिक समूहाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. आता अनेक समाजशास्त्रज्ञ जे आहेत त्या अनेक समाजशास्त्रज्ञांनी प्राथमिक समूह असेल किंवा दुय्यम समूह असेल त्यांची वैशिष्ट्ये किंवा अर्थ स्पष्ट करत असताना अनेक गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत. तसंच दुय्यम समूहाचा अर्थ स्पष्ट करत असताना किंग्जले डेव्हिस नावाचे एक समाजशास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी प्राथमिक समूहाच्या नेमका उलटा समूह म्हणजे दुय्यम समूह होय अशा पद्धतीचा अर्थ दुय्यम समूहाचा सांगितलेला आहे. म्हणजे प्राथमिक समूह जो आहे त्या प्राथमिक समूहाच्या नेमका उलटा समूह म्हणजे दुय्यम समूह होय. कारण प्राथमिक समूहामध्ये आपण बघितलं की अतिशय जवळचे किंवा निकटचे संबंध असतात आणि मग दुय्यम समूह त्याच्या उलटा म्हणजे ज्या समूहामध्ये जवळचे किंवा निकटचे संबंध नसतात त्यांना दुय्यम समूह असं म्हटलं जाईल अशा पद्धतीचा अर्थ या ठिकाणी यांच्या या मतावरून आपल्याला स्पष्ट करता येईल. आणि मग आजचं जर विज्ञान युग आपण बघितलं तर या विज्ञान युगामध्ये आधुनिकतेचं वारं जे आहे ते वारं अतिशय जोमानं वारं वाहू लागलेलं आहे आणि त्यामुळं या आधुनिकतेच्या युगामध्ये या दुय्यम समूहांना अतिशय महत्त्वाचं स्थान आज जगामध्ये प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येईल. मग हे दुय्यम समूह म्हणजे नेमके कोणकोणते, तर काही ठिकाणी इथं उदाहरणं दिलीत बघा की कामगार संघटना असेल, राजकीय पक्षांच्या संघटना असतील, शिक्षक संघटना असेल, युवा मंडळ असतील, हे दुय्यम समूहाची काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आणि मग ह्या दुय्यम समूहाची वैशिष्ट्ये जी आहेत ही वैशिष्ट्येसुद्धा प्राथमिक समूहाच्या उलट असलेली आपल्याला दिसून येतील. कारण प्राथमिक समूह आणि दुय्यम समूह यांचा अर्थ स्पष्ट करत असताना तो अर्थसुद्धा कसा आहे, उलट अर्थ आहे आणि त्यामुळं मग वैशिष्ट्येसुद्धा काय असतील त्याच्या उलटच असतील. तर ती कशा पद्धतीनं आहेत ती आता आपण बघूया. तर दुय्यम समूहाचा अर्थ बघत असताना काही व्याख्या त्याच्या संदर्भात दिलेल्या आहेत, तर त्या व्याख्या अगोदर आपण बघूया. तर त्यातली पहिली व्याख्या आहे बघा, ऑगबर्न यांनी ही व्याख्या दिलेली आहे, म्हणजे समाजशास्त्रज्ञ ऑगबर्न जे आहेत त्या ऑगबर्न यांनी ही व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी काय अर्थ सांगितला आहे बघा, की ज्या समूहामध्ये निकटतेचा अभाव असतो त्यांना दुय्यम समूह असे म्हणतात. म्हणजे जसं मगाशी मी म्हटलं बघा की प्राथमिक समूहाचा अर्थ स्पष्ट करत असताना आपण बघितलं की प्राथमिक समूह कुणाला म्हटलं जातं, तर ज्या समूहातील सभासदांमध्ये अतिशय जवळचे निकटतेचे संबंध असतात, सहकार्याची भावना असते, अशा प्रकारच्या समूहाला आपण प्राथमिक समूह असं म्हटलं होतं. आणि त्याची उदाहरणंसुद्धा आपण बघितली होती की कुटुंब असेल, मित्रमैत्रिणींचा समूह असेल किंवा प्रियकर प्रियसीचा समूह असेल की ज्यांच्यामध्ये निकटता हा महत्त्वाचा पॉईंट त्याच्यामध्ये होता किंवा जवळिकतेचे संबंध त्यांच्यामध्ये असतात. मात्र दुय्यम समूहाचा अर्थ बघत असताना आपल्या लक्षात येईल की ज्या समूहामध्ये निकटतेचा अभाव असतो, म्हणजे ज्या समूहातील सभासदांमध्ये निकटता अजिबात नसते किंवा जवळिकता नसते, जवळचे सामाजिक संबंध नसतात, त्यांना दुय्यम समूह असं म्हटलं जातं अशा पद्धतीचा अर्थ या ठिकाणी स्पष्ट केलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर दुसरी एक व्याख्या समाजशास्त्रज्ञ हॉर्टन आणि हंट या दोघांनी दिलेले आहे बघा, की काय त्या दोघांचं काय म्हणणं आहे. तर बघा, ज्या समूहातील संबंध हे व्यक्तिनिरपेक्ष असतात, खंडित असतात आणि त्याचबरोबर उपयुक्ततावादी पण असतात, मात्र ते प्राथमिक समूहापेक्षा वेगळे असतात. म्हणजे ज्या समूहातील संबंध हे व्यक्तिनिरपेक्ष आहे, म्हणजे व्यक्तिसापेक्ष नाही, जवळचे व्यक्तीमध्ये संबंध नाहीत, खंडित आहेत, म्हणजे सलग अशा प्रकारचे संबंध नाहीत, कधीतरी भेटीगाठी त्यांच्या होतात अशा प्रकारचे संबंध आहेत, उपयुक्ततावादी आहेत, मात्र जे काही संबंध आहेत ते उपयुक्ततावादी आहेत, तरीसुद्धा ते कसे आहेत, प्राथमिक समूहापेक्षा वेगळे आहेत. म्हणजे प्राथमिक समूहामध्ये जसे व्यक्तिसापेक्ष किंवा सातत्य, सान्निध्याचं सातत्य असतं, जवळिकता असते, तशा प्रकारचे ते संबंध नसून त्या प्राथमिक समूहापेक्षा वेगळ्या प्रकारचे संबंध आहेत, त्यांना दुय्यम समूह असं म्हटलं जातं अशा पद्धतीचा अर्थ या ठिकाणी हॉर्टन आणि हंट या दोन समाजशास्त्रज्ञांनी सांगितलेला आहे.
म्हणजे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी लक्षात आला असेल की प्राथमिक समूहाच्या नेमका उलट समूह म्हणजे दुय्यम समूह, कारण प्राथमिक समूहामध्ये अतिशय जवळचे संबंध असतात, मात्र दुय्यम समूहामध्ये जवळचे संबंध असू शकत नाहीत. त्यानंतर मग या दुय्यम समूहाची वैशिष्ट्ये नेमकी कोणकोणती आहेत, तर ती वैशिष्ट्ये आता आपण बघूया. तर दुय्यम सामाजिक समूहाची वैशिष्ट्ये पाहत असताना आपण जसं म्हटलं की प्राथमिक समूहाच्या कशी आहेत नेमकी उलट अशा प्रकारची ती वैशिष्ट्ये आहेत. आणि मग ही कोणती वैशिष्ट्ये आहेत, तर वेगवेगळ्या समाजशास्त्रज्ञांनी दुय्यम समूहाची जी काही वैशिष्ट्ये सांगितली आहेत ती वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. मग त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे बघा की खूप मोठा आकार. म्हणजे आपण प्राथमिक समूहाचा आकार बघत असताना त्याचं वैशिष्ट्य काय बघितलं होतं की प्राथमिक समूहाचा आकार लहान असतो, म्हणजे कुटुंब, मित्रपरिवार किंवा प्रियकर प्रियसी ह्या गटामध्ये अतिशय थोडी माणसं असतात, म्हणून त्यांचा आकार लहान असतो. तसं दुय्यम समूह त्याच्या उलट आहे, म्हणजे काय, दुय्यम समूहाचा आकार कसा असणार आहे, मोठा असणार आहे. म्हणजे दुय्यम समूहाचा आकार जो आहे तो खूपच मोठा असतो. आणि दुय्यम समूहाच्या उदाहरणावरून सुद्धा आपल्याला हे लक्षात येईल की त्यांचा आकार किती मोठा असू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ राष्ट्र, आता राष्ट्र म्हटल्यानंतर एखाद्या राष्ट्राची लोकसंख्येचा जर तुम्ही विचार केला तर ती लाखोमध्ये आहे, करोडोमध्ये आहे, किंवा अब्जामध्ये सुद्धा आहे. म्हणजे भारताचा विचार केला तर 1,37,38 कोटी लोकसंख्या आज आपली असलेली दिसते, म्हणजे फार मोठा समूह आहे. कामगार संघटना, म्हणजे कामगार संघटना कुठलीही घेतली तर त्या कामगार संघटनेचे सभासद हे हजारो सभासद असतील, लाखो सभासद असतील. एखादा राजकीय पक्ष असेल, राजकीय पक्षांची संख्यासुद्धा लाखोंमध्ये असते, कारण त्याचे सभासद खूप मोठे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये सध्या केंद्रामध्ये असणारा जो BJP हा पक्ष आहे, भाजपा, तर ही भाजपाची जी काही राजकीय संघटना आहे, राजकीय पक्ष आहे, तो सध्या जगामध्ये सर्वात मोठा पक्ष बनलेला आहे. म्हणजे त्याची जी सभासद संख्या आहे ती सभासद संख्या जगात कुठल्याही पक्षाकडं नाही एवढी मोठी सभासद संख्या असलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजेच काय की त्याचा आकार कसा आहे, तर अतिविशाल अशा प्रकारचा आकार आहे. म्हणजे एखादी कामगार संघटना असेल, एखादी शिक्षक संघटना असेल, एखादा राजकीय पक्ष असेल, किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना असतील, की एखादी विद्यार्थी संघटना असेल, की त्या विद्यार्थी संघटना म्हटल्यानंतर सुद्धा त्याचे शेकडो हजारो सभासद त्या ठिकाणी असू शकतात. आणि म्हणून त्यांचा आकार कसा आहे, मोठा आहे, कारण त्यांच्यातील सभासद संख्या जी आहे ती जवळपास कोटींमध्ये गणली जाते. म्हणजे हजारो लाखो कोटींमध्ये ती संख्या गणली जाते. त्यामुळे दुय्यम समूहाचा आकार कसा असतो, मोठा असतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे बघा की संबंध हे जे आहेत ते संबंध अप्रत्यक्ष आणि व्यक्तिनिरपेक्ष असतात. म्हणजे दुय्यम समूहामध्ये असणारे जे काही संबंध आहेत हे संबंध कसे आहेत, अप्रत्यक्ष आहेत आणि व्यक्तिनिरपेक्ष आहेत. याच्या उलट आपण प्राथमिक समूहामध्ये पाहिलं होतं की प्राथमिक समूहातील संबंध हे कसे आहेत, प्रत्यक्ष आहेत, जवळचे आहेत, निकटतेचे आहेत, आणि व्यक्तिसापेक्ष संबंध आहेत, कारण त्या व्यक्ती दररोज एकमेकांच्या गाठीभेटी त्यांच्या दररोज होत असतात, त्यामुळं प्रत्यक्ष स्वरूपाचे संबंध त्यांच्यामध्ये निर्माण होतात. मात्र तसं दुय्यम समूहाचं नाही. दुय्यम समूहातले संबंध जे आहेत ते कसे आहेत, अप्रत्यक्ष आहेत, किंवा त्या सभासदांमध्ये निकटतेचे संबंध नसतात, म्हणजे जवळचे किंवा निकटतेचे संबंध नसतात. त्यामुळं प्रत्यक्ष आणि व्यक्तिसापेक्ष संबंध नसल्यामुळं एकाऐवजी दुसरा सभासद चालू शकतो. म्हणजे प्राथमिक समूहामध्ये आपण बघितलं होतं की प्राथमिक समूहातल्या गटामध्ये समूहामध्ये एका सभासदाऐवजी दुसरा चालू शकत नाही. म्हणजे आपण बघितलं होतं की आईची जागा दुसरी कोणतीही बाई घेऊ शकत नाही. तसं इथं दुय्यम समूहामध्ये मात्र तसं नाही, कारण संबंध जे आहेत ते संबंध निकटतेचे नाहीत, जवळचे नाहीत, अप्रत्यक्ष स्वरूपाचे संबंध आहेत, व्यक्तिनिरपेक्ष आहेत, खंडित स्वरूपाचे संबंध आहेत. आणि त्यामुळं या ठिकाणी दुय्यम समूहामध्ये एकाऐवजी दुसरा सभासद चालू शकतो. प्राथमिक समूहामध्ये आपण बघितलं की असं घडत नाही, एकाची जागा दुसरा घेऊ शकत नाही. मात्र दुय्यम समूहामध्ये एका कामगाराऐवजी दुसरा बदली कामगार चालू शकतो. म्हणजे समजा कामगार संघटना आहे, किंवा राजकीय संघटना आहे, शिक्षक संघटना आहे, विद्यार्थी संघटना आहे, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनेमधून समजा एखादा कामगार निवृत्त झाला आणि त्यानं सभासदत्व आता नको आहे मला म्हणून सांगितलं, तर त्याच्याऐवजी आपण दुसरा सभासद लगेच करून घेऊ शकतो. म्हणजे एकाऐवजी दुसरा सभासद आपल्याला त्या ठिकाणी चालू शकतो. तसं प्राथमिक समूहामध्ये नाही. प्राथमिक समूहामध्ये एकाच्या ऐवजी दुसरा कुठलाही सभासद चालू शकणार नाही. मात्र दुय्यम समूहामध्ये ते चालू शकतं, कारण त्यांच्यामध्ये असणारे संबंध हे निकटतेचे नसतात, अप्रत्यक्ष आणि व्यक्तिनिरपेक्ष हे संबंध असतात.
तिसरं वैशिष्ट्य आहे बघा, सभासदांमध्ये भौतिक सान्निध्याचा अभाव असतो. भौतिक सान्निध्याचा अभाव असतो म्हणजे परत जसं प्राथमिक समूहाच्या उलट हे वैशिष्ट्य असलेलं दिसेल. कारण प्राथमिक समूहामध्ये आपण बघितलं की प्राथमिक समूहातील सभासदांमध्ये भौतिक सान्निध्यच आढळतं, कारण दररोज एकमेकांच्या बरोबर त्यांच्या गाठीभेटी असतात किंवा एकत्र खेळणं, झोपणं, प्रवास करणं, गप्पा गोष्टी करणं ह्यासारख्या गोष्टी प्राथमिक समूहामध्ये दररोज चालत असतात. मात्र दुय्यम समूहामध्ये तशा प्रकारचं भौतिक सान्निध्य जे आहे हे भौतिक सान्निध्य नसतं, त्यांचा अभाव असतो. कारण त्याचा आकार कसा आहे, फार मोठा आहे, आकार मोठा आहे. म्हणजे जसं म्हणलं कामगार संघटना, कामगार संघटनेमध्ये हजारो लाखो सभासद असतील, किंवा राजकीय पक्ष असेल, राजकीय पक्षाचे सभासद लाखो असतात. आणि ते पण परत कसं आहे, एका कुटुंबातले नाहीत किंवा एका गावातले नाहीत, संपूर्ण देशभरामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले ते सभासद असतात. आणि त्यामुळं ते कधीही एकमेकांच्या संपर्कामध्ये येऊ शकत नाहीत किंवा समोरासमोरचे संबंध त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकत नाहीत. आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये भौतिक सान्निध्याचा अभाव असतो. सभासद संख्या जास्त असल्यामुळं काय होतं की त्यांच्यामध्ये निकटता नसते, कारण दररोज ते गाठीभेटी घेऊ शकत नाहीत. आणि त्यामुळं भौतिक सान्निध्याची गरज जी आहे ती गरज त्यांना वाटत नाही. प्राथमिक समूहामध्ये मात्र तसं नाही. प्राथमिक समूहातल्या बऱ्याच क्रिया ज्या आहेत त्या क्रिया कशा घडत असतात, एकत्र घडत असतात. कारण एकाच कुटुंबामध्ये आपण राहतो तेव्हा एकत्र खेळणं असेल, झोपणं असेल, दररोज गाठीभेटी घेणं असेल, ह्यासारख्या क्रिया ज्या आहेत त्या प्राथमिक समूहामध्ये घडतात. मात्र दुय्यम समूहामध्ये अशा प्रकारच्या एकत्रित क्रिया घडणे शक्य नसतं. आणि त्यामुळं दररोज भेटीगाठी किंवा एकत्र खेळणं, झोपणं, जेवणं, प्रवास करणं यासारख्या क्रिया ज्या आहेत त्या दुय्यम समूहामध्ये घडत नाहीत. आणि म्हणूनच दुय्यम समूहामध्ये भौतिक सान्निध्याचा अभाव जो आहे तो अभाव असलेला आपल्याला दिसून येतो. जेच काय की दुय्यम समूहातील सभासदांमध्ये भौतिक सान्निध्याचा अभाव असतो, भौतिक सान्निध्य त्यांच्यामध्ये असू शकत नाही. चौथं वैशिष्ट्य आहे बघा की सभासदत्व हे ऐच्छिक स्वरूपाचे असते. म्हणजे प्राथमिक समूहाचं वैशिष्ट्य बघत असताना आपण बघितलं होतं की प्राथमिक समूहातील सभासदत्व हे ऐच्छिक नाही तर ते सक्तीचं आहे. कारण कोणत्या कुटुंबामध्ये आपल्याला जन्म घ्यायचा आहे हे काही आपल्या इच्छेवर अवलंबून नाही. परमेश्वर आपल्याला ज्या कुटुंबामध्ये जन्म देईल त्या कुटुंबाचं आपल्याला सभासद व्हावं लागतं, तिथं तुमची इच्छा विचारात घेतली जात नाही. तसं दुय्यम समूहामध्ये मात्र तसं नाही. दुय्यम समूहामध्ये एखाद्या संघटनेचं सभासदत्व आपल्याला घ्यायचं असेल तर ते कसं आहे, ऐच्छिक स्वरूपाचं आहे. म्हणजे आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. मला एखाद्या कामगार संघटनेचं सभासद व्हायचं का नाही हे मी ठरवू शकतो. मला इच्छा असेल तर मी होईल, नाहीतर नाही होणार. म्हणजे दुय्यम समूहातील सभासदत्व जे आहे ते कसं आहे, इच्छेनुसार आहे, म्हणजेच ऐच्छिक स्वरूपाचं आहे. ते सक्तीचं नाही किंवा अनिर्वाय स्वरूपाचं सुद्धा नाही. उदाहरणार्थ राजकीय पक्ष असेल किंवा एखादी कामगार संघटना असेल तर त्या संघटनेचं सभासदत्व स्वीकारणे अथवा न स्वीकारणे हे संपूर्ण कुणाच्या इच्छेवर आहे, सभासदाच्या इच्छेवर अवलंबून असतं. म्हणून असं म्हटलं आहे की दुय्यम समूहातील सभासदत्व जे आहे ते ऐच्छिक स्वरूपाचं असतं. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे बघा की दुय्यम समूहातील संबंध जे आहेत हे काहीतरी प्राप्त करण्यासाठी असतात. म्हणजे दुय्यम समूहामध्ये सभासदांमध्ये असणारे संबंध कशासाठी आहेत, काहीतरी प्राप्त करण्यासाठी आहेत. म्हणजे स्वार्थ जो आहे तो स्वार्थ प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी हे लोक एकत्र आलेले असतात. म्हणजे दुय्यम समूहातील जे संबंध आहेत हे संबंध, सभासदांमधील संबंध कसे आहेत, काहीतरी प्राप्त करण्यासाठी निर्माण झालेले असतात. उदाहरणार्थ राजकीय पक्ष असेल, कामगार संघटना असेल, शिक्षक संघटना असेल, ह्यासारख्या संघटनेमधून किंवा यासारख्या पक्षांमधून यासारख्या समूहामध्ये जे लोक एकत्र आलेले असतात ते लोक एकत्र येण्यासाठी त्यांचा काहीतरी हेतू असतो किंवा काहीतरी फायदा करून घेण्यासाठीच हे लोक ह्या पक्षामध्ये किंवा त्या संघटनेमध्ये सभासद म्हणून झालेले असतात. उदाहरणार्थ बघा की राजकीय पक्ष असेल तर राजकीय पक्षातील सभासद हे सत्ता मिळवण्यासाठी किंवा संपत्ती मिळवण्यासाठी त्यांच्यामधले संबंध हे निर्माण झालेले असतात किंवा ते त्या राजकीय पक्षाचे सभासद झालेले असतात. म्हणजे कारण राजकीय पक्षाची सत्ता आली की त्या सत्तेच्या माध्यमातून आपोआप संपत्ती त्याच्याकडे येत असते. म्हणून राजकीय पक्षातील सभासद हे सत्ता संपत्ती निर्माण करण्यासाठी एकत्र येतात. कामगार संघटनेचा विचार केला किंवा शिक्षक संघटनेचा विचार केला तर वेतनवाढ करून घेणं, सुट्टी असेल किंवा आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या मागण्या असतील त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हे लोक त्या कामगार संघटनेमध्ये एकत्र आलेले असतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे
संप असतील, मोर्चे असतील, यासारख्या घटनांच्या माध्यमातून हे पक्ष जे असतील हे पक्ष स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजेच काय, थोडक्यात दुय्यम समूहातील जे संबंध आहेत हे संबंध व्यापारी किंवा बाजार वृत्तीचे असलेले आपल्याला दिसून येतील. जे व्यापारी वृत्ती आहे, बाजार वृत्ती आहे, काहीतरी आर्थिक फायदा करून घेण्यासाठी हे लोक त्या संघटनेमध्ये एकत्रित आलेले असतात. म्हणजेच दुय्यम समूहातील संबंध हे कसे आहेत, व्यक्तिनिरपेक्ष आहेत आणि त्याचबरोबर ते काहीतरी प्राप्त करण्यासाठी एकत्र आलेले आहेत. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे बघा की दुय्यम समूहातील संबंध हे करार स्वरूपामध्ये असतात. दुय्यम समूहातील संबंध हे कसे आहेत, करार स्वरूपामध्ये आहेत. म्हणजे जसं प्राथमिक समूहामध्ये आपण बघितलं की प्राथमिक समूहाचा सभासद होण्यासाठी तुम्हाला कुठलाही करार करण्याची त्या ठिकाणी गरज नसते, कुठलाही अर्ज करण्याची त्या ठिकाणी गरज नसते. मात्र दुय्यम समूहातील सभासद होताना मात्र तुम्हाला हे सभासदत्व मिळवण्यासाठी सुद्धा करार लागतो, करार करावा लागतो आणि संबंध कशा प्रकारचे असावेत त्या संबंधीसुद्धा करार आपल्याला करावा लागतो. म्हणजेच काय बघा की दुय्यम समूहामध्ये सभासदांचे हक्क असतील, कर्तव्य असतील, याबाबत करार केलेले असतात, त्यांच्या नोंदीसुद्धा ठेवलेल्या असतात. दुय्यम समूहातलं सभासद होत असतानाच त्या सभासदांना त्यांचे हक्क कोणते मिळतील किंवा त्यांची कर्तव्य काय आहेत यासंबंधी एक प्रकारचा करार त्या सभासद आणि त्या संघटनेमध्ये केलेला असतो, त्याच्या नोंदीसुद्धा ठेवलेल्या असतात. उदाहरणार्थ बघा, राजकीय पक्ष असेल, कामगार संघटना असेल किंवा शिक्षक संघटना असेल, ह्यासारख्या जे दुय्यम समूह जे आहेत यांचे सभासद होत असताना सभासदांना ठराविक अर्ज भरून द्यावे लागतात किंवा प्रतिज्ञापत्रावर सह्या पण कराव्या लागतात. जे मला एखाद्या शिक्षक संघटनेचा सभासद व्हायचा असेल तर त्या शिक्षक संघटनेचा एक अर्ज असतो की तो अर्ज भरून द्यावा लागतो, त्या ठिकाणी सह्या कराव्या लागतात, त्याशिवाय आपल्याला त्या संघटनेचा सभासद होता येऊ शकत नाही. म्हणजेच काय की त्या ठिकाणी करार केला आणि मग ह्या करारानुसार त्या संघटनेमध्ये आणि सभासदांमध्ये, म्हणजे संघटना आणि सभासद यांच्यामध्ये संबंध कसे असतील त्यासंबंधीचा तो एक प्रकारचा करारनामा असतो की त्या करारामध्ये सगळ्या गोष्टी उल्लेख केलेल्या असतात आणि त्यानुसारच त्या सभासदांना त्यांचे हक्क जे आहेत ते हक्क प्राप्त होत असतात आणि त्याचबरोबर संघटनेची जी काही आचारसंहिता आहे ती आचारसंहितासुद्धा त्या समूहातील सदस्यांना पाळावी लागते. म्हणजे काही नियम ठरवून दिलेले असतात त्या संघटनेनं की ते संघटनेचे ठरलेले नियम किंवा आचारसंहितासुद्धा त्या सभासदांना पाळणं बंधनकारक असतं. म्हणजेच काय की दुय्यम समूहातील संबंध जे आहे त्या संबंधाचं स्वरूप कसं आहे, करारात्मक आहे, करार केलेले असतात आणि त्या करारानुसारच त्या सभासदांमध्ये संबंध असलेले आपल्याला दिसून येतील. आणि त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा वापर आपल्याला करावा लागतो. म्हणजे दुय्यम समूह जो आहे त्या दुय्यम समूहातील सभासदांशी जर आपल्याला संपर्क साधायचा असेल तर अनेक प्रकारच्या साधनांचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करावा लागतो. तसं प्राथमिक समूहाचं नाही, प्राथमिक समूहाचे उदाहरण आपण बघितलं की कुटुंब, मित्रपरिवार किंवा प्रियकर प्रियसी. आता कुटुंबामध्ये मला माझ्या आईशी बोलायचं असेल, वडिलांशी बोलायचं असेल, बहिणी भावाशी बोलायचं असेल तर मला त्यांना काही फोन करण्याची गरज आहे का, पत्र लिहिण्याची गरज आहे का किंवा काही मेसेज करण्याची गरज आहे का? नाही. कारण एकाच कुटुंबामध्ये आपण राहत असतो आणि समोरासमोर आपण असतो, समोरासमोर लगेच आपण त्यांची संपर्क साधू शकतो, बोलू शकतो, मार्गदर्शन घेऊ शकतो, शंका अडचणी काय असतील विचारू शकतो. तसं दुय्यम समूहाचं नाही, कारण दुय्यम समूहातील सभासद संख्या ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, लाखोंच्या कोट्यावधीच्या कोट्यावधीमध्ये ही संख्या असते. आकार जो आहे त्या समूहाचा फार मोठा असतो आणि त्यामुळं एखाद्या वेळेस जर त्या सभासदांशी आपल्याला संपर्क साधायचा असेल तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचाच वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण दुय्यम समूहातील सभासदांमध्ये निकटता नसते किंवा समोरासमोरचे संबंध नसतात, त्यांचा अभाव असतो. कारण जसं म्हणलं की ते एका कुटुंबातले सदस्य नाहीत किंवा एका गावातलेसुद्धा नाहीत, संपूर्ण देशभरातले ते लोक असतात आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये निकटता नसते किंवा समोरासमोरचे संबंध नसतात आणि त्यामुळं त्या सभासदांशी संपर्क साधण्यासाठी आपल्याला व्यवहार साधनांचा वापर करावा लागतो. मग व्यवहार साधनांचा वापर करावा लागतो म्हणजेच कुठली साधनं वापरावी लागतात? उदाहरणार्थ पत्रव्यवहार म्हणजे पत्राद्वारे संपर्क साधणं, दूरध्वनी म्हणजे फोन, टेलिफोन किंवा मोबाईल माध्यमातून संपर्क साधणं,
आकाशवाणीवर एखादी बातमी देणं, दूरदर्शनवर एखादी बातमी देणं, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जनसंपर्क साधनांच्या माध्यमातून सभासदांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ बघा की लक्षावधी सभासद असणारी एखादी कामगार संघटना आहे की जी कामगार संघटना एखाद जेव्हा एखादा संप पुकारते किंवा संप करते त्यावेळेस त्या सब त्या कामगार संघटनेमध्ये असणाऱ्या सभासदांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारचा पत्रव्यवहार करणं किंवा दूरध्वनी करणं, वृत्तपत्रामध्ये जाहिरात देणं, बातमी देणं, आकाशवाणीवर बातमी देणं किंवा दूरदर्शनवर बातमी देणं, जाहिरात देणं यासारख्या प्रसारमाध्यमांद्वारे संदेश जो आहे तो संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवावा लागतो. किंवा अनेक वेळा कॉम्प्लेट छापली जातात, पत्रके छापली जातात आणि ती पत्रकेसुद्धा त्या सभासदांमध्ये वाटली जातात. म्हणजे भारतभर एखादी कामगार संघटना आहे आणि त्या भारतामधल्या संपूर्ण कामगार संघटनेच्या सभासदांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर पूर्वी टेलिफोनचा वापर केला जायचा किंवा पत्र लिहिली जायची, मात्र आज मोबाईलसारखं साधन आपल्याकडे उपलब्ध आहे किंवा इंटरनेटसारखं साधन आपल्याकडे उपलब्ध आहे की ज्याच्या माध्यमातून लगेच आपण त्या सभासदांशी संपर्क साधू शकतो. म्हणजे पत्रव्यवहार असेल, दूरध्वनी असेल किंवा वृत्तपत्र असेल, आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल, ह्यासारखे जे समूह संपर्क साधनं आहेत किंवा हल्ली व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, टेलिग्राम आहे, ट्विटर आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा ह्या सभासदांशी संपर्क आपल्याला साधता येऊ शकतो. म्हणजेच काय थोडक्यात की प्राथमिक समूहामध्ये संपर्क साधण्यासाठी साधनं वापरावी लागत नाहीत, मात्र दुय्यम समूहामध्ये आपल्याला सभासदांशी संपर्क साधायचा असेल तर मात्र त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ह्या वेगवेगळ्या समूह संपर्क साधनांचा वापर करावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दुय्यम समूह म्हणजे काय आणि दुय्यम समूहाची वैशिष्ट्ये नेमकी कोणकोणती आहेत या गोष्टींचा अभ्यास केला आणि आपल्याला याच्यामधून एक लक्षात आलं असेल की प्राथमिक सामाजिक समूह आणि दुय्यम सामाजिक समूह ह्या दोघांचा अर्थ आणि दोघांची ही वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये एकमेकाच्या विरुद्ध असलेली दिसतील किंवा एकमेकाच्या उलट असलेली दिसतील. प्राथमिक समूहातले संबंध हे जवळचे असतात तर दुय्यम समूहातले संबंध हे जवळचे नसतात किंवा निकटतेचा अभाव असतो, भौतिक सान्निध्याचा अभाव असतो आणि त्यामुळं त्यानुसार त्यांची वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये एकमेकांच्या विरुद्ध असलेली आपल्याला दिसून येतील. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसंच तुम्ही जरी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.